मागच्या चार पाच दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुळा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत आहे येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणाचा पाणीसाठा लवकरच शंभर टक्के होणार आहे असं दिसतंय मागच्या वर्षी बावीस जुलैला मुळा धरण पन्नास टक्के भरले होते यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणीसाठा बासष्ट टक्के झाला आहे मागच्या चार पाच दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुळा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत आहे येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणाचा पाणीसाठा लवकरच शंभर टक्के होणार आहे असं दिसतंय मागच्या वर्षी बावीस जुलैला मुळा धरण पन्नास टक्के भरले होते यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणीसाठा बासष्ट टक्के झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी या चार तालुक्यातील सुमारे सत्तर ते ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रासह अहमदनगर मुख्य शहरालाही याच धरणातून पाणी पुरवठा होतो जिल्ह्यातील मुख्य नद्यांपैकी एक मुळा नदी नदीमध्ये मुख्यत्वे अंबित कुमशेत जानेवाडी हरिश्चंद्रगड परिसरातील पडलेल्या पावसाचे पाणी येते आणि यावर्षी या, या परिसरामध्ये जोरदार वृष्टी होत आहे पाण्याची आवक जोरदार असल्याने मुळा नदीचा विसर्ग जवळपास पंधरा हजार क्युसेक इतका मागच्या चार दिवसात होत आहे लवकरच मुळा धरण भरून मुळा नदीत ओव्हरफ्लो पाणी चालू होईल यंदा मुळा धरण पंधरा ऑगस्ट पूर्वीच ओव्हरफ्लो होत आहे हे पाणी नदीमार्गे जायकवाडी धरणाकडे जाणार आहे हे पाणी धरणाचे दरवाजे खोलून पाटाच्या कालव्यातून लाभक्षेत्रातील सर्व चाऱ्यातून सोडण्याऐवजी सरळ नदीमार्गे जायकवाडी धरणाकडे जाते परंतु याऐवजी हे पाणी सर्व पाटकालवान मार्गे सोडले तरीही नदीलाच मिळते त्यामुळे हे करत असताना चाऱ्यातून जाणाऱ्या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील विहिरी बोर चार्ज होतील तसेच हे पाटाचे पाणी चाऱ्यातून पुन्हा नदीत जाऊन जायकवाडीकडे जाते फक्त पाण्याचा मार्ग बदलायचा एवढेच प्रशासनाने करायचे आहे असाच प्रयोग यापूर्वी लोकनेते माननीय श्री मारुतीराव घुले पाटील साहेब आमदार असताना यांनी केला होता त्यावेळी ते त्यांचे चांगलेच रिझल्ट आलेले दिसले विहीर आणि बोरला दोन दोन वर्ष पाणी टिकले होते तेव्हा हा प्रयोग पुन्हा व्हावा आणि आपल्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींना बोरला पाणी वाढेल त्यामुळे चालू वर्षी पेरणी आणि पिके व्यवस्थित होतील इतका पाऊस झालेला नाही तर या प्रयोगाची पुनरावृत्ती व्हावी आणि शेतकरी तसेच शेतीस जीवदान मिळावे या प्रकारची मागणी आम्हा समस्त शेतकरी वर्गाची आहे या मागणीला प्रशासनाने परवानगी द्यावी ही समस्त शेतकरी वर्गाकडून विनंती केली जातीय प्रतिनिधी अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी